विधानसभेपूर्वी महाविकास आघाडीला मोठं खिंडार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने टायमिंग साधलं. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. यवतमाळ, परभणी आणि बारामतीमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडलाय. शिवसेना ठाकरे गटाचे दिग्रज विधानसभा संपर्क प्रमुख आणि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी सभापती स्नेहल भाकरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील नेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबाराव राठोड, नेर तालुक्याचे शिवसेना ठाकरे गटाचे तालुका संघटक अनिल चव्हाण, अल्पसंख्याक आघाडीचे विधानसभा प्रमुख शेख मुश्ताक, तसेच नितीन बोकडे, तेजस काळे, हरिश्चंद्र रुपवणे, विठ्ठल शिंगारे, यादव राठोड, दिनेश भोयर, प्रफुल्ल सोळंके असे स्थानिक पदाधिकारी आणि सरपंच यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. तर परभणी जिल्ह्यातील पाथरी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट मुंजाजी ढाले पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब फुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा प्रचार प्रमुख हरिभक्त पारायण सारंगधर भारत, सोनपेठ तालुक्याचे उबाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख मधुकर निरपणे यांच्यासह पाथरी नगरपरिषदेतील विश्वनाथ भाले पाटील, किरण भाले पाटील आणि हनीफ कुरेशे हे 3 नगरसेवक आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.